Thank you. I hope all of you are enjoying. We are extremely sorry for the inconvenience due to capacity of the auditorium. But please bear with us. We cannot do more than that because we tried some more chairs in the auditorium, but they were not available. So, amcha talfe tumhala pahile amcha kadna maafi magto ani parat program chi sutra pude neto. Ek chota sa kaam majhya kade ahe. Aplya team madle jyanchi olakh prajaktani karun dilel nahiye tyanchi olakh mi karun denar ahe. Sarvapratham आत्तापर्यंत आपल्याला खुर्चीला खेळवून ठेवलंय आणि दोन गाण्यांचा गजरा हा सुंदर एक माळ जी तयार करून आपल्या समोर अर्पण करतेय ती प्राजक्ता मांडके परहर. गेली 13 वर्ष ही अँकरिंग या फील्ड मध्ये आहे आणि तिचं इंग्लिश हिंदी आणि मराठी या तिन्ही भाषेवरती प्रभुत्व आहे. आज आपण आपल्या या खास भागाकरता तिने मराठी व्हर्जनच वापरलेलं आहे पण तुम्ही तिला बऱ्याच ठिकाणी बघितलंय बऱ्याच प्रोग्राममध्ये बघितलंय ती वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये अँकरिंग करते. तुम्ही तिला बऱ्याचशा पॉलिटिकल प्रोग्राममध्ये पण बघितलेलं आहे की ती अँकरिंग करते. मनसेचे आहेत राष्ट्रवादीचे आहेत किंवा बीजेपीचे आहेत ही कॉमन दिसते मला त्या प्रोग्राममध्ये सुद्धा अँकरिंग करताना. आणि थोडंसं चार हात लांब राहायचं हिच्यापासून आपल्याला कारण ती तक्वांदो मार्शल आर्टची ब्लॅक बेल्ट आहे आणि तिचे क्लासेस पण चालू आहेत. तिला मी म्हटलं की मग क्लासेस तक्वांदोबरोबर अँकरिंगचे पण घे बरेच लोक उत्सुक आहेत तुझ्याकडनं शिकण्याकरता. थँक्यू प्राजक्ता. आपल्यासमोर सुंदर जो ऑडिओ व्हिज्युअल आहे सुंदर जे लाईट इफेक्ट आहेत ते आपल्याला कोणकोण करून देतं हे जाणून घ्यायची पण इच्छा असेलच. सर्वप्रथम मी प्रसाद केळकरला उभं राहायला सांगतो जागेवरच. प्रसाद केळकर ऑडिओ व्हिज्युअल्स आणि आमचे टेक्निकल सपोर्ट प्रत्येक प्रोग्राममध्ये आमच्याबरोबर असतात ते पेशाने ते इंजिनियर आहेत आणि त्यांची स्वतःची ईशा एंटरटेनमेंट नावाची कंपनीसुद्धा आहे तिथे इव्हेंट्स चालतात आणि ईशा सोलर नावाची त्यांची सोलर प्रॉडक्ट्समधली पण कंपनी आहे. ते फोर व्हील ड्राईव्ह हे जे असतं व्हेकल्स त्याचे ते रेसमध्ये किंवा फोर व्हील ड्राईव्हच्या प्रोजेक्ट्समध्ये सगळीकडे आपल्याला ते दिसतात असे हरहुंदरी प्रसाद केळकर. साऊंड सुंदर लावतोय थोडे टेक्निकल प्रॉब्लेम आले पण त्यांनी लगेच इंटरव्हलमध्ये येऊन साऊंड करेक्ट करून दिला आपल्या सगळ्यांकरता. हेमंत उत्तेकरांकरता जोरदार टाळ्या वाजवा. व्हिडिओवर आहेत विक्रम अंबिके. फोटोग्राफी करतायत कबीर पटेल. कबीरभाई दिसत नाहीत कुठे आहेत 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 कबीरभाई आहेत. आणि लाईट्सवर सुंदर जे लाईटिंग झालं दिसतंय तुम्हाला ते पण आमच्याबरोबर कायम असतात विजय चेन्नूर. याचबरोबर आम्हाला इथे प्रोग्रॅम करून जे देतात अण्णाभाऊ साठे यांची मॅनेजमेंट त्यांना पण मी धन्यवाद देऊ इथे इच्छितो आणि कार्यक्रमाची पुढची सूत्र मी प्राजक्ताकडे देतो. धन्यवाद. आपण फक्त नंतर तुम्ही सगळेजण जायच्या गडबडीत असाल त्याच्यामुळे आत्ता फक्त आपण एक छोटासा मध्यंतर ओळखीसाठी घेतला. वन मोर हे चालूच राहणार आहे आपलं. नक्कीच तुम्ही जी दाद दिलेली आहे ती आपण लक्षात घेऊयात. मला पुन्हा एकदा इथे आभार मानायचे आहेत आमच्या सगळ्या ज्यांनी आम्हाला इथे खूप सहकार्य केलेलं आहे. त्याच्यात सगळ्यात पहिले मगाशी मी जसं सांगितलं श्रीयुत अविनाश देसाई, श्रीयुत कैलाश मुंगा आणि पंकज पटेल आणि त्यांचे सहकारी. पुन्हा एकदा या सगळ्यांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूयात. कार्यक्रम करायला आर्थिक सहकार्याची सुद्धा खूप गरज असते आणि ते आर्थिक सहकार्य आपल्याला दोन व्यक्तींकडून लाभलेलं आहे. आणि सर्वप्रथम गिरिवनमध्ये असलेला ढेपेवाडा यांचे प्रमुख नितीन ढेपेजी. आपली वाडा संस्कृती सध्या संपत चालली आहे आणि आपण सगळेजणं
कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये राहतो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हे जंगल सोडून आपण काही क्षणांसाठी का होईना त्या वाड्याचा आधार घेऊन पुन्हा आपले जुने दिवस आठवण्यासाठी नितीन ढेपे यांनी या ढेपेवाड्याची संकल्पना आपल्या सगळ्यांसमोर मांडली आणि काही दिवसातच ही इतकी सगळीकडे फोफावलेली आहे की पुण्यामध्ये ढेपेवाड्यात राहायला जाण्यासाठी अक्षरशः लोक गर्दी करत आहेत. असे श्रीयुत नितीन ढेपे यांचे मी मनपूर्वक आभार मानते की त्यांनी आज आपल्या कार्यक्रमाला इथे आर्थिक सहकार्य केलं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत त्यांच्यासाठी. त्याचप्रमाणे मी अकॅडमी ऑफ डिजिटल डिझाईन ADD या कॉलेजचे सुद्धा मनपूर्वक आभार मानते जे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची संलग्न आहेत आणि त्यांनी एक असा कोर्स डिझाईन केलेला आहे जो संपूर्ण जगामधला सगळ्यात प्रथम पेपरलेस डिजिटल इंटीरियर डिझायनिंगचा कोर्स आहे. एकदा या नवीन अशा प्रयोगासाठी जोरदार टाळ्या वाजवूयात कारण हा पेपरलेस आहे आणि डिजिटल आहे त्याच्यामुळे या सगळ्याच गोष्टी नव्या रूपाने नवीन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या जातात. या अकॅडमी ऑफ डिजिटल डिझाईन कॉलेजचे जे सर्व पदाधिकारी आहेत त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानते. आणि यानंतर एक छोटी व्यक्ती आहे जिची आपण म्हणतो की मूर्ती लहान असते परंतु कीर्ती महान असते अशी एक व्यक्ती आज इथे आलेली आहे. डॉक्टर अनुभव कपूर हे टाटा टेक्नॉलॉजीजचे जनरल काउन्सिल त्याचप्रमाणे कंपनी सेक्रेटरी आहेत आणि रोटरी इंटरनॅशनल कॉन्व्हर्सेशन नुकतंच पार पडलं टोरांटो या शहरामध्ये. त्याच्यावरती त्यांनी CSR या संदर्भामध्ये स्पीच दिलं होतं आणि त्यांनी अक्षरशः स्टेज हलवून टाकलं होतं इतकं सुंदर स्पीच त्यांनी दिलं होतं. मी मिस्टर अनुभव कपूर यांना रिक्वेस्ट करेन की त्यांनी दोनच शब्द आपल्यासाठी इथे सांगावेत, सर्वांचं कौतुक करावं. प्लीज जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात डॉक्टर अनुभव कपूर यांचं.